हिंगणघाट येथे एका युतीवर जो अन्याय आणि अत्याचार झाला तो खरोखरच महाराष्ट्राला काळीमा फसणारा आहे आणि अशा घटना गेल्या दोन महिन्यात चौथी ती पाचवी घटना आहे की एका मुलीवर अत्याचार हा झाला आहे आणि या या अत्याचारा कारणीभूत हे महाराष्ट्रातील गृह आहे तरी महाराष्ट्राच्या गृह खात्याने विशेषतः विदर्भाचे गृहमंत्री असताना त्यांनी याला कसा चाप बसेल आणि या युतींना न्याय मिळेल त्या युवतींना बाहेर फिरत असताना काहीतरी संरक्षण वाटलं पाहिजे आणि पोलिसांचासुद्धा धाक वाटला पाहिजे म्हणून त्या युवकाला फाशी ही तर मिळालीच पाहिजे परंतु ती लवकरात लवकर मिळाली पाहिजे आणि इतर राज्याप्रमाणे आपल्या राज्यातसुद्धा अशा ज्या घटना होतात त्या घटनेला काही टाईम बॉन्ड कार्यक्रम हा शासनाने नियम करून केला पाहिजे की पन्नास दिवसात किंवा शंभर दिवसात त्या युवकाला ही सजा झाली पाहिजे आणि मी भारतीय जनता पार्टीचा तालुकाध्यक्ष म्हणून या घटनेचा निषेध करतो आणि लवकरात लवकर त्या अपराधी युवकाला सजा व्हावी अशी मागणी करतो